तर पीएफआय वरच्या बंदीनंतर आरएसएस वर देखील बंदी घालावी अशी काही नेते दक्षिण नेते काय असतील किंवा लालू प्रसाद यादव असतील यांनी मागणी केली. तुम्ही या मागणीकडे कसं पाहता? मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट बॅन करताना समाजात त्याची चर्चा एक तर झाली पाहिजे आणि ज्या गोष्टी देशात व्हाव्या त्या आप संविधानाच्या चौकटीत व्हाव्या. जे काय कर जो काही नियम कायदा एक तर सगळ्यांना समान लागू असला पाहिजे माझं मत आहे. आणि जे कायदे म्हणून मी मग सुरुवातीलाच सांगितलं की जेव्हा ह्यांनी ही बंदी घातली आहे त्याचं क्लॅरिफिकेशन केंद्र सरकारने आपल्याला दिलं पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे की त्यांनी बोलावं त्याच्यावर. मला असं वाटतं प्रत्येकाची एक जी मागणी असते ती प्रत्येकजण कशासाठी मागतं त्याला एक्स जर आपण केंद्र सरकारकडून मागणी मागतोय तर दुसऱ्या कुणाला बॅन करायची मागणी असेल तर त्याचं पण एक चर्चा तर झाली पाहिजे. आजकाल काय झालं आहे की ब्रेकिंग न्यूज आली आहे सुप्रिया सुळे सोलापूरला असं बोलल्या ह्याच्यावर तुमचं मत काय. त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज नॉट इन्स्टंट कॉफी. थोडीशी वैचारिक बैठक थोडीशी चर्चा प्रत्येक विषय असा घाईघाईनी होत नाही. मी समजू शकते तुमचा म्हणजे आत्ता आयुष्याचा किंवा टेक्नॉलॉजीनी वेग इतका वाढवलेला आहे त्याच्यामुळे तुम्हालाही दुसरा काही मार्ग नाही याची जाणीव मला आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यात सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि आम्हीही जरूर केंद्र सरकारला आता पार्लमेंट सुरू झाल्यावर नक्कीच आम्ही प्रश्न विचारू की तुम्ही बंदी आणली ठीक आहे पण याचं आम्हाला एक्सप्लेनेशन द्या ना की काय बेसिसवर तुम्ही. कारण का अजून केंद्र सरकारचं आलं नाही जे काय आलेलं आहे ते महाराष्ट्राच्या भारतीय जनता लॉन्ड्रीच्या नेत्यांनी बोललेले अजून हे नाही बोललेले केंद्र सरकारचे बोललेले नाही.